नमस्कार. पणजी दूरदर्शन केंद्राच्या आयच्या ह्या लोकसभा विशेष भाषाभाषेच्या कार्यवाहीत तुमका सगळ्यांक हांव येवकार दिता. हांव दिलीप वजे. तशी चर्चा आमी कांय दिसा पयली दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघा खातीर केल्ली आनी आयचो जो विशय जावन आसा तो उत्तर गोंय लोकसभा मतदारसंघ. चर्चा सगळे कडेनच सुरू आसा लोकसभा निवडणुकीची. वेंचणूक दोन पांवड्यांनी चालली आसा आनी तिसऱ्या पांवड्यावेले मतदान जे आसा ते आतां 7 मेक जावपाचे आसा. आनी ह्या तिसऱ्या पांवड्यार गोंयात मतदान जाता आनी गोंयात दक्षिण आनी उत्तर गोंय अशे दोन लोकसभा मतदारसंघ आसात. उत्तर गोंयच्या लोकसभा मतदारसंघा खातीर आयज आमी हांगा चर्चा करपा खातीर जमिल्ले आसात आनी ह्या चर्चे खातीर ह्या भासाभाषे खातीर आयज आमच्या मदीं लाभिल्ले आसात किशोर नायक गांवकार, जे वरिश्ठ पत्रकार आसात आनी राजकीय विश्लेषक आसात. त्याच प्रमाण श्रीकांत बर्वे हे आणखी एक आमकां राजकीय विश्लेषक लाभिल्ले आसात. दोघे जाणा कडच्यान जाणून घेऊया ह्या उत्तर गोंय लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती, स्थिती, मतदारांची मनस्थिती आनी बऱ्योच गजाली. तर सुरवातीक म्हजो प्रश्न जो आसा तो किशोर नायक गांवकार सरक आसा की उत्तर गोंय लोकसभा मतदारसंघा कडेन तुमी कशा तरेन पळयतात ह्या वर्साच्या ज्या लोकसभा ही जी लोकसभा निवडणूक जावपाची आसा त्याच्या नदरेन. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ आसा ताचें विशेष म्हटल्यार फाटली 5 टर्म म्हणजे 25 वर्सां एकूच राजकीय फुडारी ह्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. श्रीपाद नायक हे उत्तर गोंयचे खासदार फाटले 5 टर्म आसात. ही सवी टर्म तांची, म्हणजे ह्या फावटी जर ते सवे टर्मीक जर ते वेचून आयले जाल्यार एक नवो विक्रम गोंयांत जातलो. कारण फाटले दक्षिण गोंयांतल्यान 5 फावटी हेच्या पयलीं एदवार्द फालेरो हे वेचून आयले. श्रीपाद नायका खातीर ही वेचणूक मातशी टफ आसाच, पूण त्याच बरोबर संघटना म्हणून भाजपची ताकद ही खूप मजबूत असल्या कारणान श्रीपाद नायका खातीर ह्या वेंचणुकेंत यश मेळपाची शक्यताय न्हयकारपाक शकना. 5 टर्म जेन्ना सातत्यान एक मनीस खासदार म्हणून वेचून येता, फक्त खासदार न्ही तर ज्या ज्या वेळार भाजपाचे सरकार केंद्रान सत्तेर आयला त्या त्या वेळार श्रीपाद नायक हांकां राज्य मंत्रीपद, कॅबिनेट मंत्रीपद मेळ्ळेलें आसा. सो तांच्या कडल्यान लोकांच्यो खूप अपेक्षा, खूप तांच्या कडल्यान लोकांच्यो अपेक्षा आसात आनी आसतल्योय. ह्या फावटी जालां अशें की 2014 भाजपाचे सरकार आयल्या उपरांत त्यावूय सरकारान तांकां मंत्रीपद मेळ्ळेलें. 2019 भाजपाचे सरकार आयलें तातूंतय तांकां मंत्रीपद मेळ्ळें. 2 टर्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला आयज ते काम करतात. ह्या फावटी एंटी इनकम्पन्सी जी आसा श्रीपाद नायकाच्या विरोधात ती मातशी चड प्रमाणात आमकां दिसून येता आनी त्या खातीर श्रीपाद नायक विरुद्ध रमाकांत खलप. रमाकांत खलप जे फाटली 25 वर्सां सक्रीय राजकारणांत नसले ते पयलेच फावट ह्या वेंचणुकेंत आसात. सो दोगूय जाण ज्येश्ठ फुडारी, दोगूय जाण अनुभवी, केंद्रान मंत्रीपद भुशेल्ले दोगूय जाण फुडारी. एकीकडे काँग्रेस पक्ष ज्याची संघटना खूप कमकुवत जाल्या आनी दुसरीकडे भाजपा ज्याची संघटना मजबूत आसा. ह्या परिस्थितीत ही वेंचणूक खूपच इंटरेस्टिंग जातली, एकतर्फी जावची ना अशें म्हाका तरी दिसता. श्रीकांतजी, तुमच्या हाजेर कितें मत आसा? उत्तर गोंयचो जो लोकसभा मतदारसंघ आसा ह्या निवडणुकी खातीर तुमी ताजे कडेन कशा पद्दतीन पळयतात? कितें आसा, आमचे भाऊ श्रीपाद नायक जेंका भाऊ म्हणून वळखले जाता आनी आमचे भाई जे रमाकांत खलप, तर ह्या दोगांच्या दृश्टिकोनातून विचार केलो तर दोगूय जण अनुभवी आसाच. कारण काय तर ह्यांनी पहिल्यांदा कायदा मंत्री बऱ्या तरेन काम केलेले आसा रमाकांत खलप. आनी त्या शिवाय आमच्या गोंयच्या ह्या हातून विधानसभेतूय बऱ्या तरेन तिणें कार्य केलेलें आसा. श्रीपाद नायकचें कितें आसा की ते फाटले वेळा सातत्यान 5 वेळा निवडून आयल्या आनी ज्या तरेन ते तेणी कार्य जे केलां त्या दृश्टिकोनान तेचे काही मतदार सामके फिक्स अशे झालेले आसा. म्हणून तांकां ते कठीण वचत अशें दिसना. कारण तांच्या पाठीमागे जो भाजपाचो काम करपी संवसायीक आसा ते मोठ्या प्रमाणांत आसा. आनी आतां भाऊ कडेन वायट कितें जालें की तांकां तिकेट फार उशिरा दिली गेली. तीच जर तर 6 म्हयन्या पयलीं कळलेलें तर म्हाका तरी दिसतालें की बऱ्या तरेन बरी फायट जावपाची, कारण भाऊ सगळे कडेन पावपाचे. आतां ना तशें जावंक ना.
कठीण दिसता म्हाका. म्हणजे हातूंतल्यान आमकां एक अशें दिसून येता की दोनी जे उमेदवार आसात ते तशे तुल्यबळ उमेदवार आसात. म्हजो फुडलो प्रस्न होच आशिल्लो की भाऊ आणि भाई हे दोन मुद्दे जे आसात किंवा ह्या दोन जे कॅरेक्टर्स आसात सध्या आमकां ह्या वेंचणुकेच्या रिंगणान उत्तर गोंयांत तरी पळोवपाक मेळटात. बाकीचे लोक आसातच आसात, पूण ह्या दोनी उमेदवारांचो विचार करत जाल्यार तुम्ही म्हटले की तुम्ही आतां तुलना केलीच, पूण तुल्यबळच कोण जावपाक शकता त्यांच्या विचारांच्या दृष्टिकोनातल्यान म्हणत किंवा त्यांच्या कामाच्या नदरेतल्यान म्हणत. म्हाका दिसता किशोर नाईकगांवकर सरांनी हेजेर चड उजवड घेतला. तुल्यबळाचो जर आम्ही विचार करत गेल्यार साहजिकूच रमाकांत खलप हे खूपच कामगिरीच्या बाबतीत खूपच फुडें आसात असे म्हणचे पडटले. स फावट ते विधानसभेत वेचून आयले, उपमुख्यमंत्री झाले, विरोधी पक्ष नेते म्हणून उल्लेखनीय अशा पद्धतीचे काम रमाकांत खलप हांणी केले. त्यानंतर प्रादेशिक पक्षाच्या तिकिटी वयल्यान म्हणजे मगोचे खासदार म्हणून ते दिल्लीक निवडून येयले लोकसभेचेर, आणि देशाचे कायदा मंत्री झाले. कायदा मंत्री म्हणून तांकां थोडो पिरियड मेळ्ळो कारण त्या वेळार सरकारां बदलली आणि मुदतपूर्व निवडणुको झाल्यो, त्या खातीर तांकां खूप कमी वेळ मेळ्ळो. आणि त्या कमी वेळान कायदा मंत्री म्हणून एक आपली वेगळी छाप रमाकांत खलप हांणी केंद्रान आपली वेगळी छाप मांडली. त्याच्या उपरांत एक अभ्यासू सुशिक्षित कायद्याचे ज्ञान असलेले वक्तृत्व हे त्यांचे इतले प्रभावी आणि सगळ्या भाषेचेर त्यांचे प्रभुत्व, त्या खातीर एक लोकसभेचो पार्लमेंटेरियन म्हणून नाजाल्यार विधानसभेचो संसदपटू म्हणून विधानसभापटू म्हणून रमाकांत खलप हांची कामगिरी ही श्रीपाद भाऊ परस कितलेशात पटीन बरी आणि चड म्हणजे चड असा. श्रीपाद भाऊचे साधेपण, श्रीपाद भाऊ एक साधो मनीस, सगळ्यांकडे सुस्वभावान वागपी मनीस, अशा पद्धतीन श्रीपाद भाऊची एक जी वळख असा ती लोक ह्या रमाकांत खलपाच्या प्रभावी परस चड मानतात काय कितें अशी परिस्थिती तयार झाल्या. कारण 5 फावटी ते वेचून येयले, त्यांच्याकडे कितेतरी बरे गुण असा म्हणून ते वेचून येयले असो ताचो अर्थ जाता. पण एक खासदार म्हणून ज्या प्रभावीपणान आता एक की श्रीपाद नाईक हे चडसो काळ हे सत्तेन रावले, पण युपीएच्या वेळारूय श्रीपाद नाईकूच खासदार असले. युपीएच्या वेळार कितलेशेच गोयचे प्रश्न संसदेत मांडून जर ताणी आपले वक्तृत्व ना जाल्यार एक संसदपटू म्हणून आपली जर एक वेगळी ओळख जर तयार केली जाल्यार म्हाका दिसता आता ह्या क्षणांक श्रीपाद भाऊच्या नावाचेर आनीक दुसरो विरोधी कोण उमेदवार आसपाची गरज नसली. आता गरज असा ती गोयचे विषय प्रभावीपणान कशा पद्धतीन दिल्लीत लोकसभेक मांडटले आणि त्या विषयांक कशा पद्धतीन न्याय मिळवून दितले हे खूप महत्वाचे आता ह्या घडयेक दिसता. आणि त्याच खातीर म्हाका दिसता की श्रीपाद भाऊ आड रमाकांत खलप आणि तातून आणि एक उमेदवार असा मनोज परब जो रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचो उमेदवार असा, प्रादेशिक पक्षाचे प्रतिनिधित्व तो करता, ताणी वेगळ्या तरेन गोयचो गोवा सेंट्रीक अशा पद्धतीचे विषय हाडलेले असतात. सो तुल्यबळान जर म्हणशीत जाल्यार उमेदवार म्हणून रमाकांत खलप हो नक्कीच उजवो असा असे म्हाका दिसता. तुमचे हजेर मत कितें आसा? एक महत्वाचे कितें आसा, आपल्या 5 वर्षाच्या कार्यकर्दीत त्याने श्रीपाद भाईन बरेच तसे कार्यही केला, लोकांचे मेळप आणि कार्य मुख्य म्हणजे आयुष सारखे बरे हॉस्पिटल त्याने धारगळाक हाडलेले असा, इतरही गोष्टी त्यांनी केलेल्या खेळा माळाचेरही ज्यो गोष्टी हाडल्या त्या हातून त्यांचंही कारण ते आमच्या ऑलिम्पिक गोवा ऑलिम्पिकचे अध्यक्ष म्हणून ज्यांना कार्य करताले त्यांनाही बरेच कार्य त्यांच्यानी खेळा माळाचेर केलेले असा. तसे त्यांचे कार्य करपाची जी पद्धत असा ती लोकांक सटकन सांगून आणि हे करप असे नाही, ते करता आणि गप्प राहता, लोक जे उलयता ते उलयत राहता. त्या दृष्टिकोनातून श्रीपाद आमच्या खलपांचे महत्वाचे किती असा के लेजिस्लेशन, या लेजिस्लेशन म्हणजे कायदो तयार करप वदामीन ही त्याची मुख्य महत्वाची भाग खलपांकडे असा जे श्रीपाद भाऊ त्या पद्धतीन करू शकले ना. म्हाका एक कितें दिसता खबर आसा की खलप रमाकांत खलप हे स्वता एक कायदेतज्ञ आणि ॲडवोकेट आशिल्ल्या कारणान तांकां ती एक वक्तृत्वाची शैली तांच्या कडेन लाभलेली आसा काय कितें? ना, सगळ्याच कायद्यातज्ञांकडे वक्तृत्वाची शैली असताच असे ना. रमाकांत खलपाकडे सुरुवातीपासून वक्तृत्व असली म्हणजे एक काळ असो असलो म्हाका दिसता श्रीकांत भाई मान्य करतले की जेन्ना रमाकांत खलप तरुण असले विधानसभेन जेन्ना त्यांच्यानी आगमन केले, भाऊसाहेब बांदोडकरांच्या निधनानंतर जी पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीतसून रमाकांत खलप वेचून आयले. त्या वेळार एक अशा पद्धतीचे व्यक्तिमत्व देखणे आणि ते पिकलेले केस आणि विधानसभेत ज्यांना ते उलयताले त्यांना पुरा म्हणजे एका टायमार मनोहर पर्रीकरांनी मागीर ती ख्याती प्राप्त केली. म्हणजे मनोहर पर्रीकरांचे
भाषण विधानसभेन असा म्हणतो कळटुकूत लोक सगळे वचन विधानसभेन ते भाषण ऐकपाक वयताले तशी त्या टायमार रमाकांत खलपाची ख्याती असली. सो वक्तृत्व ज्ञान हे त्यांच्याकडे असतात पण वक्तृत्व ज्ञान हाचेरूच राजकारण चालना. राजकारणात आणखी गजाली लागतात त्यो भाऊकडे असतात आणि त्या खातीर भाऊ पाच फावटी भाऊकडे ना वक्तृत्व जसे त्यांनी सांगले ते काम करत असतात सातत्यान. पूण मुळात आम्ही लोकशाहीची रचना पहिली समजून घेऊन गरजेचे आहे. विधानसभेन जो आम्ही आमदार जो धाडटात किंवा संसदेन जो आम्ही खासदार धाडटात तो ही हॉस्पिटलां स्मशानभूमी रस्ते गटारां बांधपाक धाडिनात. लेजिस्लेशन हे त्यांचे पहिले मुखेल काम. कायद्याचेर उलोवप, कायद्याच्यो दुरुस्त्यो हाडप, नवे कायदे तयार करप, लोकांचे प्रश्न असतात ते प्रश्न कायद्याच्या कक्षेन बसवप, ते सुटावे करप हे त्यांचे प्रधान काम. पण ते काम सोडून हेर कामांनी जो एक्सपर्ट असा तो लोकांक आवडटा आणि प्रधान कामांनी जो एक्सपर्ट असा तो लोकांक पसंत जातलोच असे ना. सो अशी एक विचित्र परिस्थिती आता तयार झाली असा. बेसिकली म्हाका दिसता की तुमच्या उलोवपाचो मुद्दो जो असा की लोकांक असे जे दर्शनीय काम करपी जो उमेदवार असा तो चडान चड भावता आणि ताजे कडेन चड अट्रॅक्ट जाता. तुम्ही अँटी इनकम्बन्सीचा जो विषय मांडलो तातून हा श्रीकांतजीचे एक मत जाणून घेऊक सोदता. श्रीकांतजी, उत्तर गोयात अँटी इनकम्बन्सी असा असे दिसता तुमका? म्हाका तरी मयत दिसना. कारण अँटी किती असा जी स्थिती असा त्या दृष्टिकोनातून आता कोण भाऊ विरुद्ध कोण उभं राहतलं हे जर तर पहिलीच काही ठरलेलं आहे जर तयारी बरी असपाची पण आता तसे वातावरणच ना. आणि जो कोणीही नवीन उमेदवार जो आयलो आता मनोज परवान आपली उमेदवारी बरी दोन तीन महिन्यापर्यंत उभी केली पण त्याची ख्याती तितकीच असा तितकी आणखी कितके मते मिळतलो तशी काँग्रेसचे नसले तर त्याच्या दोन तीन महिन्या अगोदर पहिली जर तर त्यांचं रकमान खालपाक जर चान्स कळलेलो तर वातावरण खूप बदलपाचे. कारण भाऊ सामको सगळीकडे फिरपाचो आता त्या वयात अराउंड 75 प्लस तो असा तर त्या वयाचेर त्यांना फिरप आणि ज्या तऱ्हेन तो तळमळीन काम करता दोन्ही दोघंही जण त्याचे 70 आसपासूच आहात आमचे उमेदवार. महत्त्वाचे आता एक वेगळ्या मुद्द्याकडे या की भाजपा जो असा तो मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाणी केल्ल्या कामांचो गवगव करीत त्यांचा प्रचार करता. पण इंडी गठबंधन जे असा ताजो प्रचाराचा जो नेट असा तो गोयात तसं दिसती पडना. कित्याक आम्ही आता सध्या पहिले की आज अमित शहांची बैठक बसका जी असा ती सुरू असा आणि नरेंद्र मोदी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची सभा जाहीर सभा झाली. सो ह्याका लागून एक वातावरण निर्मिती जी जाता ती वातावरण निर्मिती करपाक काँग्रेस अपयशी ठरले काय किती? किशोर नायगावकर सरांची निश्चितच अपयशी ठरला म्हणजे त्या परिस्थिती तशी असा की आज ज्यांना 2014 भाजपचे सरकार केंद्रात आले त्या उपरांत ज्या पद्धतीन विरोधकांची पडझड झाली आणि विशेष करून काँग्रेसीची पडझड झाली. आता पडझड झाली म्हटल्यावर किती की जे लोक जे नेते ज्यांचे भ्रष्टाचाराचे आरोप असले वेगवेगळ्या प्रकरणांनी ज्यांचे ठपको दवरलेलो त्या लोकांक जर भाजपान सत्तेन येऊन जर त्यांना पैस लोटलेले जाल्यार गजाल बरी असली. हे सगळे भ्रष्टाचाराचे आणि आरोप असलेले महाशूर म्हणतात तसे ते सगळे आज भाजपान असतात. म्हणजे झाला परिस्थिती अशी की काँग्रेस युक्त भाजप आज झालेली असा आणि काँग्रेसीची परिस्थिती इतकी असा की काँग्रेस जर कोणी फुडारी जर काँग्रेसीचा दिसता की हो प्रभावी थारपाक शकता लोकांचे किती तरी परिणाम करू शकता तर त्या नेत्याक ते रातोरात उकलतात. आज इतले त्यांचे इंडी आघाडीच्या नेत्यांचे इतले हे झालेले असा की तकली वयर करपूच त्यांना शक्य ना. आणि भाजपान ह्या कार्यकाळात आपली संघटना वाढवली जगातला सगळ्यात वडलो राजकीय पक्ष म्हणून आज भाजपा स्वतः असल्याचा दावो करता. सो ह्या सगळ्या अनुषंगान जर पळयत जाल्यार रिसोर्सीस आता आम्ही इलेक्टोरल बॉन्ड्साचा विषय पळयतात. इलेक्टोरल बॉन्ड्सान सगळ्यात चढ जर फंडिंग कोणाक मेळा गेल्यार ते भाजपाक मेळा. शेवटी संघटना चलयतलो बसका घेतलो जाहीर सभा घेतलो जाल्यार पैशाची गरज लागता आणि कार्यकर्त्यांची गरज लागता. पैसे आणि कार्यकर्त्याच्या बाबतीत ज्या पक्षान सर्वाधिक काळ देशाचेर सत्ता गाजयली त्या पक्षाची आज परिस्थिती इतकी बिकट झालेली असा की त्यांच्याकडे संघटनाय उरवंक ना आणि पैसोय उरवंक ना. आणि आज त्या खातीर प्रचाराच्या बाबतीत जर पळत गेला भाजपाक आज कोणूच हात धरपाक शकना. इतलो प्रभावी प्रचार हो भाजपा सध्या तरी करता. तुमचे किती मत असा हाचेर? आता त्यांनी इलेक्टोरल बॉन्ड्स म्हटले लोकांचा ज्यांचे विश्वास असा त्यांनाच इलेक्टोरल बॉन्ड्स लोक दितले न्ही त्या पद्धतीन त्या भाजपाक मेळ्या तसे वाईट काय नाही तातून. दुसरी गोष्ट किती असा जे विषय येऊक जाय विस्कळीतपणा जो इंडी गठबंधन असा आणि कोणाचाच कोणाचे विश्वास ना तो भाग महत्त्वाचा जाता. त्यामुळे किती आता गोयात
पळून गेले तर कमीत कमी एक तरी मोठी प्रचारसभा जी आमच्या गांधी फॅमिलीपैकी जावपाक जाय आसली, पण तशी करपाची त्यांची त्यांना कोणाक म्हणजे परिणाम दाखवपाची अशी किती तरी कार्यक्रम नाच त्यांच्या तो विस्कळपणा काँग्रेसातच असा असे न्ही. बाकीच्या जे भाजे असा इवन आता शरद पवार जर हा आयल्लो तर वेगळेच वातावरण येऊपचे, पण तेही सुद्धा येऊ शकलेले ना. मागच्या वेळी शरद पवार हा महत्वाचो नेतो असला हा आमच्या गोयात निवडणुकीक, तर आता तो विस्कळपणा. पण विषयही असे असा की बरेच असे विषय असा मांडवी आमचा आमची मांडवी नदी आता सामकी बारीक बारीक जात होता तो विषय सामकोच बाजूक सुटला. नवीनही विषय असा आता की आमच्या मुख्यमंत्र्यान म्हटला की पोर्तुगीज काळात जी देवळां मोडली ती परत बांधतले, त्याबद्दल त्यांनी कार्यक्रमही केला, एक समितीही नेमली, समिती लोकांकडून हे आयले आणि समितीन अहवालही दिला, तो फेब्रुवारीत आताच दिला दोन महिन्या पहिली, पण याबद्दल चर्चाच ना. किती आयला त्या अहवालात लोकांना फक्त तेथून एकच गोष्ट पुढे आयल की 1000 देवळां आमच्या मंत्री सुभाष परदेसाय याने म्हटले की त्यावेळा 1000 देवळां मोडलेली असली, पण याच्यावर चर्चा ना, चर्चा ना, कारण महत्वाचे विषय असे सामके कुशीक उडले असतात. माझो फुडलो मुद्दा तोच आशिल्लो की म्हादयीचो जो विषय जो असा तो बऱ्यापैकी ह्या सगळ्या वेचणुकेच्या बळान कडेक पडला काय किती, त्याचे कडेन खंयच्याच राजकारणी दोन्ही म्हणजे इंडिया आघाडी असत किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडी असत हे दोन्ही आघाड्यांनी त्याचे कडेन पूर्णपणे दुर्लक्ष केलं काय किती असं मीडियान सुद्धा कुशीक दौरला. एक गजल आमकां मान्य करपाक जाय की राजकीय पक्ष हे सगळ्या विषयांचो सखोल अभ्यास करतात आणि खयच्या विषयाक प्राधान्य दिवपाक जाय आणि खयच्या विषयाक प्राधान्य दिवपाक जायना हाचो क्लियर कट अजेंडा त्यांचा ठरता. एक गजल आम्ही पहिले लक्षात दवरपाक जाय की म्हादईचो जो विषय असा तो प्रत्येक सेन्सिटिव्ह मनीस जो असा गोयकार ज्याका गोयच्या फुडाराची चिंता असा, किती जातले फुडार, आमच्या भावी पिढी खातीर गोय सुरक्षित रावतले काय ना, पर्यावरणाचो परिणाम फुडें किती जातलो, ह्या अनुषंगान जो विचार करता ताकाच म्हादईचे महत्व कळटले. म्हादईचो विषय हो राजकारणान चलना हे फाटल्या 2-3 इलेक्शनांक स्पष्ट झाला. म्हादईचो विषय जर राजकारणात चाललो जाल्यार जी म्हादई ज्या 70 तालुक्यातून येतात त्या 70 तालुक्यातल्या स्वतःच्या आमदाराची भूमिका किती त्या म्हादईच्या बद्दल, त्या ती म्हादईच्या विषयाच्या मतां पडनात हे सगळ्यांक खबर असा. त्या खातीर पॉलिटिकल अजेंडाचेर राजकारणाच्या अजेंडाचेर म्हादई हो विषय असपाक शकना. फक्त एक वाक्य त्यांचे असता म्हादई आमची आवय आम्ही ती अजिबात बदलूंक दिवचे ना किंवा वळोंक दिवचे ना, हे वाक्य घातले काय पुरत आणि त्यांना पुढे कायच नका. पण जे सरकार सध्या कर्नाटकात आयले असा आणि कर्नाटकात आयल्या सरकारा उपरांत जी भूमिका थोडीफार बदललेली असा ती सुद्धा हा खंयच दिवशी पडूंक ना ह्या सगळ्या हातून. एक गजल प्रामुख्यान गोयचे फक्त दोन जागे कर्नाटकाचे हे व्हडले राज्य, खंयच्या राष्ट्रीय पक्षा खातीर जे राज्यान चड जागे त्या राज्याचे चड महत्व, त्या खातीर दोनूय जे पक्ष असतात भाजपा जावं नाजाल्यार काँग्रेस जावं म्हादईच्या विषयाचेर चड बोवाळ घालपाक शकनात. आता प्रादेशिक पक्ष म्हणून रिजनल पार्टी म्हणून रिजनल पार्टी त्याच्यावर आवाज करतलो, पण रिजनल पार्टीच्या आता लक्षात येला की म्हादईचेर कितलोय जरी आवाज काढलो जाल्यार त्याचे मतान रूपांतर जायना. आम्ही साधारण पहिले की दक्षिण गोयात ज्या पद्धतीन एक 60 महाल जो असा त्या 60 महालातलो ख्रिस्ती बहुल जो मतदारसंघ असा जो 60 महाल असा ताजो परिणाम बऱ्यापैकी निवडणुकांच्या निकालांचेर जाता, ताका लागून सालसेत मिशन किंवा 66 मिशन असे करचे पडटा. आणि उत्तर गोयचो जर विचार करत जाल्यार हांगा थोडासा भंडारी समाज आणि थोडासा मराठा समाज जो असा तो बऱ्यापैकी निर्णायक भूमिकेत असता. ह्याचेर तुमचे मत किती असा किशोर नायगांवकर सर आणि त्याच्या उपरांत तुम्ही ह्याचेर मत मांडले? खूप इंटरेस्टिंग विषय म्हणजे माझे आणि श्रीकांत बाबाचे एक मत तातून असपाक शकता की दक्षिण उत्तर गोवा मतदारसंघ जो असा तो दोन विभागात विभागला, एक ओल्ड कॉन्क्वेस्ट आणि न्यू कॉन्क्वेस्ट. आता तातून ओल्ड कॉन्क्वेस्टातले खंयचे पडटा बार्देस आणि तिसवाडी आणि बाकीचे सगळे न्यू कॉन्क्वेस्ट पेडणे तर सगळ्यात लास्ट टप्प्यात पोर्तुगीजाच्या तावडीन येयलो. सो उत्तर गोवा मतदारसंघाची रचना जर पळयत जाल्यार एक विषय हो उत्तर गोवान चालू शकना, पेडण्या खातीर वेगळो विषय, सत्तरी खातीर वेगळो विषय, दिवचले खातीर वेगळो विषय, बार्देसा खातीर वेगळो विषय, हे सगळे विषय घेऊन जो पक्ष आणि जो उमेदवार लोकांचेर प्रभाव घालता ताचोच परिणाम हो उत्तर गोव्याचेर पडपाक शकता. आता प्रश्न असा झाला की उत्तर गोव्यान विषय खंयचो घेवप आणि कशा पद्धतीन वचप. उत्तर गोव्याचे रचनात अशा पद्धतीची वेगळी असा, बार्देसातले जे मतदारसंघ असतात
ते कोस्टल बेल्ट असत. कोस्टल बेल्टाचे विषय वेगळे, हिंटरलँडाचे विषय वेगळे, रोजगाराचा विषय वेगळो, व्यवसायाचा विषय वेगळो. सो असं मिश्र अशा पद्धतीचं उत्तर गोवा मतदारसंघ असल्या कारणान खंयचो तरी एक तालुको त्या इलेक्शनाचेर प्रभाव घालता असे दिसना. आता फक्त जाता कसे की सत्तरीचेर राणेंनी जी आपली एक प्रस्थापित एक ताकद दवरल्या, सत्तरीसून ज्या पद्धतीन राणे हे आघाडी दितात, पहिली काँग्रेसीक दिताले, मागीर आता बीजेपीक दितात. सो ती आघाडी म्हणजे दक्षिणेच्या साश्टी भाशेन ती आघाडी हांगासरल्या बीजेपीच्या उमेदवाराच्या विजयात अत्यंत महत्वाची थारता. आणि त्या खातीर तितलोच जर आम्ही विषय सोडीत जाल्यार प्रत्येक तालुक्याचे वेगळेपण आणि ते वेगळेपण जपूनच उमेदवाराक आपलो प्रचार आणि काम करचे पडटा. श्रीकांतजी तुम्ही हाजेर मत म्हणजे बार्देसात किती असा 7-8 मतदारसंघ असा, बाकीचे कडे सगळे 20-2 किंवा 3 मतदारसंघ असा, तसे तिसवाडीतही 5 मतदारसंघ. पण 5 मतदार पळून गेले तर अशी परिस्थिती असा, सगळे हिंदू बहुल पण सगळे कॅथलिक मत आमदार अशा तऱ्हेन त्यांची परिस्थितीही जाता. म्हणून विचार केला तर विस्तृत आमचे मतदार असा तर त्यांच्यावर कोणाचेरी एकच प्रभाव जाता असं काय ना. फक्त महत्त्वाचा भाग किती आता की बार्देसात जे ड्रग्स हा विषय महत्त्वाचा होता, कलंगूट आणि टी एरिया शिवोली ते पुढे मांद्रे आणि त्यातून आमच्या एक स्वामीन एक उत्तरही उलयले, तर त्या उत्तराचे वेगवेगळ्या तऱ्हेन वेगळ्यावेगळ्या पद्धतीन म्हणू लागले तर ते वाईट जाता. आणि तो विषय खरं म्हटल्या महत्त्वाचा की त्याचे उपाययोजना दोन्ही पक्ष कसे करतले ह्याबद्दल सांगप महत्त्वाचे असले. पण किती असा की ते विषय जे उचलपाक जाय इवन मीडियान तर त्याप्रमाणे ते पुढे येईना. आणि दोन्ही आमचे असा जे कोण त्या काय पळवून येणार तसे विचार जर टाळपाक येतात जर तर टाळतात ते विषय सांगपाचे. किशोर नायगावकर सरान आता एक मुद्दो असं म्हणलं की गोंय असा लहान असा आणि दोनच हांगा लोकसभेचे जे उमेदवार असा ते निवडून येतात, ताका लागून आमकां किंवा आमच्या विषयाक कमी महत्व दिले वता. हाजे विशी तुमचे मत किती असा श्रीकांतजी, कित्याक खूप सिरियस मुद्दो असा आणि बऱ्याच फावटी आम्ही चर्चा करता असताना हो एक मुद्दो येताच येता, कित्याक दोनच लोकसभेचे खासदार हांगा आशिल्ल्या कारणान चडशे त्याका महत्व दिले वचना. पण ते महत्व वाढवपाक जर जाय जाल्यार आमच्या खासदारांनी कशा पद्धतीन वावरपाक जाय. श्रीकांतजी तुमच्या कडच्यान सुरुवात करूया आणि मागीर आम्ही ह्या हातून महत्वाचे किती असा तर विषय जो कोण आमचो निवडून वता तो लोकसभेत कशा पद्धतीन तो विषय मांडता तो. पण आता आमचा निवडून येवपी जो येता तो सातत्यानं रुलिंग पार्टी म्हणजे भाजपा बदललो असा आणि थंय तो त्याच्या पद्धतीन लोकसभेत कायच मांडना विषय. पण आमच्या ह्यातून कार्यकारिणीत भाजपाच्या कार्यकारिणीत तो विषय येता आणि त्याने काही गोष्टी भाजपाच्या कार्यकारिणीकडे उलवून काही गोष्टी करून घेतलेल्या असा. जसे आम्ही सांगितलं आयुष चांगल्या प्रकारे हॉस्पिटल किंवा इतरही किंवा अशा. पण महत्त्वाचा विषय जर तर लोकांच्या दृष्टिकोनातून मारपाक जाय तर थंय ते लोकसभेत बऱ्या तऱ्हेन उलोवपी असो जर तर कोण आमचो असलो एदवार फॉलोअर आसलो. पण एदवार फॉलोअर 5 वर्ष आसलो त्याने कितके विषय मांडले असो विषय येतात आमच्याकडे. तर असे विषय पळवचे पडटले माझ्या मत जाल्यार बऱ्या तऱ्हेन उलोवपी आणि ज्याका जाण असपाक जाय राजकारणाची जाण आणि मग ते पार्टीशी संगनमतान कसे करता तो विषय बरे झाले म्हटले. किशोर नाईक सर, खूप महत्त्वाचा प्रश्न की गोय हे खूप लहान राज्य म्हणजे जशी उत्तर पूर्वची राज्य असतात नॉर्थ ईस्ट तशाच पद्धतीन गोय हे आमचे राज्य. आता गोय लहान असल्या कारणान आणि गोयची वेगळेपण असा म्हणजे आम्ही गोवा म्हणजे सगळ्यात लास्ट एक विदेशी कॉलनी असलेलो एक प्रांत भारत देशाक जोडलो गेलो. वेगळेपण जे गोयचे असा की ओल्ड कॉन्क्वेस्ट न्यू कॉन्क्वेस्ट 451 वर्षां पुर्तुगीज जे हांगा असले ती सगळी 451 वर्सां सगळ्या प्रांताचे नसले ते टप्प्याटप्प्यान ते प्रांतार येले आणि ते जसे जसे येले तशी तशी थंयसली संस्कृती थंयसले विचार आचार विचार लायफस्टाईल ही त्या पद्धतीन बदलत गेली त्या पद्धतीन त्याचे प्रभाव पडलो. आज आमची गरज किती असा की आमची दोनच सीट आणि 400 पार आता भाजपा 400 पार म्हणतात तेथून आमच्या दोन बाबा कितली भर घालतली हो विषय वेगळो. पण आम्ही जर प्रभावी जर खासदार थंय धाडलो आता जसे श्रीकांत बाबान म्हटलं की तो खासदार समजा मंत्री झालो मंत्री जातकूच त्याका विषय मांडपाक मेळना पण मंत्री म्हणून तो उत्तरं दिता. पण त्या पलीकडे
पक्षाची जी संघटना असा मागीर मंत्रिमंडळ असतले किंवा पक्षाची कोर समिती असतली कार्यकारिणी असतली हातून ते विषय मांडून त्या विषयाक न्याय दिवपाचो प्रयत्न ताणें करपाक जाय. खासदार म्हणून तो करपाक शकना जाल्यार आता खासदार म्हणून जर उरलो जाल्यार ताका विषय मांडपाची संद मेळटा, वेगवेगळ्या विषयाचेर उलोवपाची संद मेळटा. पर्यटनाच्या नांवार देश जगातले सगळ्यांत आकर्षक केंद्र गोवा आसा. सो गोंयचे विषय आयज पार्लमेंटान प्राधान्यान चर्चेक येवप गरजेचे आहा. गोंयच्या विषयाचेर गोंयचेर येवपी संकटाचेर आयज पार्लमेंटान चर्चा जावपाक जाय, तेचेर तोडगो येवपाक जाय आणि त्या अनुषंगान आमकां आमच्या केंद्र सरकारा कडल्यान खास दर्जो आमी जो म्हणटात ते खास दर्जो म्हणजे खास तरतुदी आमच्या खातीर येवप खूप गरजेचे आहा आणि गोंया खातीर ती खूप गरज आहा. सध्या दोन पावंडे झाले असतात, दोन फेजीस झाल्यो असतात इलेक्शनाच्यो आणि तिसरी फेज जी असा ती आमच्या गोंया खातीर असा. आम्ही साधारण एक हे पळयलो मतदारांचो जर कल पळयलो मतदाना खातीरचो कल तो खूप खूप निरुत्साही कल असो दिसता. कित्याक बंगळुरू सारखे जे शहर असा जे शिक्षित शहर असा ज्यातून आम्ही आयटीच्या दृष्टिकोनातल्या विचार करपी लोक जे असतात अशा पद्धतीचो समाज थंय वावुरता. थंय 50% मतदान जावप हे बरेच आमकां खंय तरी तोपता, खंय तरी वायट दिसता, अशें जावचें न्ही कशें दिसता. हो निरुत्साह कित्या खातीर आमी जेन्ना गोंयचो जेन्ना विचार करतात तेन्ना सादारण पळयता की 60-70% हांगा मतदान जाता. गोंयांत 60-70% मतदान जावपाक शकता पूण भायर हें जावपाक शकना हाजी कारणां कितें आसपाक शकता? श्रीकांतजी तुमच्या कडच्यान सुरू करया आनी मागीर किशोर नायगांवकर सरा कडेन येवया. म्हत्वाचो विशय कितें आसा? निरुत्साह आतां तरी ज्या तरेन वातावरण आसा त्या हातून निरुत्साह भरपूर आसा लोकांच्या दृश्टिकोनातून. कारण कितें आसा की ऑपोजिशनान ज्यो त्या ज्या तरेन एकत्र येवन जे फुडें जे कार्यक म्हणजे लोकां समोर आपले विषय मांडपाक जाय आसले ते मांडलेलेच ना, ते मांडूंक ना म्हणून मोठो त्रास जाता. तेणी जर ते वेवस्थीत मांडलेले लोकां कडेन त्या प्रमाणे बऱ्याच गोष्टी विस्तृत प्रमाणात सांगितल्यो गेल्ल्यो, कारण तांच्यांनी ठराविक गोष्टी फक्त मोदीचेरच विषय करण्यापेक्षा मोदींच्या दृश्टिकोनातून ज्यांनी कार्यात दृश्टिकोनातून जे मांडल्या आणि त्याचे नेगेटिव्ह बऱ्या तरेन मांडलेल्यो तर ते लोकांक तरी उत्साह असपाचो, पण तो फक्त मोदीचेरच तांच्यांनी फोकस केला त्यामुळे वाईट चढ झाला आणि मोदीक फायदा त्याचो मिळटा ना. हो माझा प्रश्न आशिल्लो वेचणूक आयोगाच्या नदरेतल्यान. वेचणूक आयोग खूप तरेच्यो ॲक्टिव्हिटीज करतात, स्वीप ॲक्टिव्हिटीज ज्याला म्हणतात, पण ताजो परिणाम तितलो झाला दिसून येणार ह्या सगळ्या गजालींचा? वेचणूक आयोग आपल्या पद्धतीन खूप प्रयत्न करतात, पण तुम्ही जसे म्हटले की हांवूय त्याचे विचार करतालो की असे किने कारण की मतदानाची पर्सेंटेज कमी जावपाक. तर माझ्या एक अशी गजाल लक्षात येईली की फाटल्या 2014 ते 2024 व 10 वर्षाच्या कार्यकाळात ज्या पद्धतीन केंद्रातल्या मोदी सरकारान आपल्या कार्यपद्धतीची एक वेगळी ओळख तयार केली आणि सातत्यान म्हणजे किती जातले की निवडणुको ह्यो 5 वर्षांनी लोकशाहीचा एक उत्सव कसो साजरो जातालो, लोकांकूय उमेद दिसताली, तशा पद्धतीचा प्रचार चलतालो. आता झाला असे की वर्षाचे 12 महिने उत्सव झाला, म्हणजे इतल्यो कार्यक्रम सरकारचे इतले म्हणजे मिडिया आणि सगळ्या सोशल मिडिया वेल्यान इतलो भडीमार झालेलो असा राजकारणाचो, राजकारणाच्या भाषणांचो, राजकारणाच्या कार्यावळींचो की आता तातूंतलोच एक भाग म्हणून निवडणूक झाल्या. निवडणुकीचो आणि वेगळो चार्म आता उरोवंक ना आणि त्या खातीर खंय तरी लोकांच्या मदीं एक मातसो निराशा. आता जशें श्रीकांत बाबान म्हटलें की विरोधकूय अपयशी ठरले, विरोधक बाबडे दवरूकूच ना त्या खातीर ते अपयशी ठरपाचो प्रश्नच येना. विरोधान उभो रावलो काय सोमतो वॉशिंग मशीन असून तो दुसरे कडेन पावता. सो विरोधक उभे रावपाक जर जाय जाल्यार सरकारान तशा पद्धतीन विरोधकाकूय वागोवपाची गरज आहा. म्हाका दिसता की जो एक चार्म आणि ज्या पद्धतीन मिडियाचो एक सरकारच्या वेगवेगळ्या कार्यावळींनी सरकारच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांनी तयार झाल्या तितून निवडणुकीचा आणि वेगळा उत्साह आता उरोवंक ना म्हणून खंय तरी तो एक फरक पडला जावं येत असे दिसता म्हाका. बरेचसे मुद्दे आमचे कडेन चर्चे खातीर असतात पण वेळ फक्त अर्धवराचो असल्या कारणान ह्या अर्धवराच्या वेळान जमता तितल्या मुद्द्यांचेर भासाभास करपाचो यत्न आम्ही हांगा केल्लो असा. आता उत्तर गोंय आणि दक्षिण गोंय ह्या लोकसभा मतदारसंघा खातीर 7 तारखेक मतदान जातलेंच आणि ताज्या उपरांत 4 जुनाची वाट आम्ही सगळे जाण पळयतले. तो मेरेन वेगवेगळ्या तरेच्यो भासाभाशेत तुम्ही लेगीत तुमच्या वाठारांनी करीत रावात. ही भासाभास आम्ही आता सध्या हांगाच सोपयतात. देव बरें करूं आणि तुम्ही हांगा आयल्ल्या खातीर तुमचेय देव बरें करूं.